आणि यानंतर एक इंटरेस्टिंग बातमी, खासगी कार, टॅक्सी आणि ऑटो रिक्षामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आयसोलेशन कव्हरची कल्पना पुढे आली आहे. या पारदर्शक आयसोलेशन कव्हरमुळे वाहन चालक आणि प्रवासी यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. या प्लास्टिकच्या शिल्डमुळे एकाच वाहनात दोन कंपार्टमेंट तयार होतील. कसं असेल हे आयसोलेशन कव्हर याबद्दल अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी. शुक्रवारपासून मुंबई आणि आसपासच्या एरियामध्ये विना परवानगी लोकांना ट्रॅव्हल करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण आता आपण सध्या सुरक्षित राहून हा ट्रॅव्हलिंग कसा करावा यासाठी मुंबईकर आपल्या गाडीत आयसोलेशन कव्हर इन्स्टॉल करत आहेत. नेमकं हे आयसोलेशन कव्हर काय असतं ते मी आपल्याला दाखवतो. इथे आपल्याकडे एक गाडी आणि याच्यामध्ये आपण बघू शकता की ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या मध्ये एक ट्रान्सपरंट शील्ड येथे लावण्यात आलेली आहे. हे खरं म्हणजे एक ट्रान्सपरंट पार्टिशन आहे आणि याने पॅसेंजर आणि ड्रायव्हर दोघेही सुरक्षित असू शकतात आणि त्याच्यात कुठलाही खतरा नाही. माझ्यासोबत इथे विकी नागपाले, मला हे सांगा हे जे आयसोलेशन कव्हर आहेत ते किती सुरक्षित आहे लोकांसाठी आणि त्यांच्या ड्रायव्हरसाठी? प्रोटेक्शन के हिसाब से तो बहुत ही अच्छा प्रोटेक्शन मिलेगा इसमें. जैसे हमारे लिए आज कोविड-19 के लिए हमने जो मास्क पहनते हैं, सैनिटाइज करते हैं हाथ को, उतना ही जरूरी आज आइसोलेशन कवर कार के लिए बन गया है जो ड्राइवर और पैसेंजर दोनों को सेफ रखता है वाइल्ड ट्रैवलिंग. तो आपण बघू शकता की अशा प्रकारे आपण आपल्या प्रायव्हेट कार मध्ये किंवा येणाऱ्या काळात आपण ऑटो रिक्षा आणि इतर गाड्यांमध्ये देखील असे ट्रान्सपरंट शील्ड ज्याला आयसोलेशन कवर आपण म्हणतो ते आपण आपल्याला बघायला भेटू शकतात आणि याप्रमाणे आणि अशा तरीकेने आपण सुरक्षित सफर करू शकतात. कॅमेरा पर्सन प्रकाश भोईसह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई.